स्टूडेंट्स मुलांनो, आपण यापूर्वी ॲडिशनचे एक्झाम्पल्स पाहिली, तर आज आपण सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल शिकायचे आहेत. नाउ वी आर गोइंग टू लर्न. लेट्स अनटाइप अ 10 इन ऑर्डर टू सबट्रॅक्ट. 10 अनटाइप करून सबट्रॅक्शन कशी करायची ते एक्झाम्पल आज आपण पाहायचे आहे. आता इथे मी अनटाइप करणे म्हणजे सुटे करणे. तर आता इथे मी एक नंबर घेतलेला आहे, 32. 32 या नंबरमध्ये 2 युनिट्स असतात आणि 3 टेन्स असतात. 32 इज इक्वल टू 3 टेन्स अँड 2 युनिट्स. मी ते ड्रॉ केले आहे, 2 युनिट्स अँड 3 टेन्स. आता आपण हे वेगळे करायचे, म्हणजे यामध्ये जो 1 टेन्स आहे तो आपण युनिटमध्ये घ्यायचा आहे. मग 1 टेन्स मध्ये असतात 10. मग आता 10 आपण इकडे युनिटमध्ये घेतल्यानंतर 10 + 2 12 युनिट्स होणार आणि 2 टेन्स होणार. 3 टेन्स मध्ये 1 टेन्स आपण इकडे घेतल्यामुळे 2 टेन्स शिल्लक राहणार, म्हणजेच 2 टेन्स अँड 12 युनिट्स म्हणजे सुद्धा 32. म्हणजेच काय आपण केले, आपण टेन्स अंतर केले, टेन्स वेगळे केले. पहा, 3 टेन्स 2 युनिट्स इक्वल 2 टेन्स अँड 12 युनिट्स. आता इथे मी सबट्रॅक्शनचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पहा, इथे फर्स्ट नंबरचे एक्झाम्पल दिलेलं आहे मी, 22 - 7 इज इक्वल टू. आता 22 हा जो नंबर आहे यामध्ये युनिट्स किती आहेत, 2 आहेत आणि टेन्स 2 आहे. तर आता हे जे 2 टेन्स आहेत त्यामध्ये 1 टेन्स आपण इकडे घेतलेले आहे आणि 1 टेन्स इथे शिल्लक राहिलेले. मग 1 टेन्स 12 युनिट्स मीन्स 22. आता या 22 नंबरमधून आपण 7 मायनस करणार आहोत. सुरुवातीला युनिट टेन्सचे नंबर आपण मायनस करायचे, 12 - 7 8 9 10 11 अँड 12 - 7 5. आता इथे 1 च्या खाली काय आहे का, नाही, म्हणजे 0. 1 - 0 इज इक्वल टू 1, म्हणजे आपला आन्सर 15 येणार आहे. 22 - 7 इज इक्वल टू 15. आता सेकंड एक्झाम्पल आहे, 30 - 9 इज इक्वल टू. आता इथे 30 हा नंबर आहे, 30 या नंबरचा आपण काय करणार आहे तर अंकाय करणार आहोत, म्हणजे वेगळे करणार आहोत. आता युनिट प्लेसला 0 आहे आणि टेन्स प्लेसला 3 आहे. 3 मध्ये 1 टेन्स आपण इकडे घ्यायचे आणि 1 घेतल्यानंतर 2 शिल्लक राहणार, ते आपण 2 टेन्स मध्ये घ्यायचे. 2 टेन्स अँड 10 युनिट्स म्हणजेच 30. आता यामधून आपण 9 मायनस करायचे, 10 - 9 1 आणि 2 - 0 2, म्हणजे आपला आन्सर येणार आहे 21. 30 - 9 इज इक्वल टू 21. आता त्यानंतर इथे एक्झाम्पल दिलेले आहेत, 25 - 18 आपल्याला करायचे. मग आता नेहमी सबट्रॅक्शन करताना आपण बिग नंबर मधून स्मॉल नंबर मायनस करतो. मग आता इथे स्मॉल नंबर मधून बिग मायनस होतो का, नाही. तर याच वेळेस आपण अंतर करायचं, म्हणजे इकडे जे टेन्स दिलेले असतात त्यामधून आपण इकडे 1 टेन्स घ्यायचा. आता आपल्याला इथे 5 - 8 करायचं. आता 5 मधून 8 मायनस होतात का, नाही. तर हे जे युनिट टेन्सचे 5 आहेत ते आधीचे घ्यायचे आणि इथे जे टेन्स मध्ये 2 आहे त्याचा 1 आपण इथे घेणार. आता मग 2 मधला 1 टेन्स आपण जेव्हा घेणार तेव्हा इथला 1 कमी होणार. मग 2 मधून 1 कमी केल्यानंतर इथे 1. मग आता आपल्याला इथे 50 - 8 करायचं. 15 - 8 9 10 11 12 13 14 and 15 7 येणार आहे. 15 - 8 7 आणि 1 - 1 0, म्हणजेच आपल्या इथे आन्सर आलेला आहे 7. 25 - 18 इज इक्वल टू 7. आता मी इथे आणखी एक एक्झाम्पल दिलेला आहे ना, 31 - 18. आता 1 मधून 8 मायनस होत नाही. मग 1 युनिट प्लेसला 1 घेणार आपण आणि टेन्समध्ये 3 आहे, 3 मधला 1 इथे घ्यायचा आणि 3 मधला 1 इथे घेतल्यामुळे इथला 1 कमी होणार आहे. तर 3 मधून 1 कमी केल्यानंतर 2 घालतात, म्हणून इथे 2. आता 11 - 8, आता 11 - 8 केल्यानंतर आन्सर येतं आपलं 3 आणि 2 - 1 1, म्हणजेच 31 - 18 इज इक्वल टू 13. आता इथे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. पहा, भावना हॅज वॉटर 27 ऑफ 43 ट्रीज.
कोणी पाणी घातलेलं तर अजून किती फ्रीज शिल्लक आहे असं त्याने विचारलेलं आहे. तर आता आपण इथे पहिल्यांदा काय बघायचं, व्हॉट इज गिव्हन, आपल्याला काय माहिती दिलेली आहे. तर एकूण ट्रीज आणि पाणी घातलेले ट्रीज आपल्याला इथे दिलेले आहेत. त्यानंतर व्हॉट इज आज आपल्याला त्यांनी काय विचारले, तर अजून किती झाडांना पाणी घालायचं आहे असं विचारलंय. आता यासाठी आपल्याला काय करावं लागणार, व्हॉट शाल बी डू, तर आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागणार आहे. म्हणून मायनरची साईन घ्यायची. आता टोटल ट्रीज मधून आपण पाणी घातलेले ट्रीज वॉटर ट्रीज काय करायचे, मायनस करायचे, म्हणजे आपल्याला किती शिल्लक आहे ट्रीज अजून ते समजेल. 43 मायनस 27 टोटल ट्रीज किती आहेत, तर 43 आहे. आणि वॉटर ट्रीज म्हणजे पाणी घातलेले ट्रीज किती आहे, 27. आता इथे सुद्धा 3 मधून 7 मायनस होत नाही, 3 आणि 10 इकडून 1 घ्यायचा, म्हणजे इथे नंबर झालेला आहे 13. आणि इथला 1 कमी करायचा म्हणजे इथे येणार 3 10. आता 13 मायनस 7 8 9 10 11 12 आहे 13. आपला आन्सर किती येते, तर 6. आणि 3 मायनस 2 1. 43 मायनस 27 इज इक्वल टू 16, म्हणजे अजून 16 ट्रीजला पाणी घालायचे आहे. तर आज आपण 10 अंटाय करून सबट्रॅक्शन कशी करायची व सबट्रॅक्शनचे वर्ड प्रॉब्लेम्स पाहिले.